नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित एक प्रकरण सात सांख्यिकी म्हणजेच स्टॅटिक्स या प्रकरणाबद्दल माहिती घेऊया। आता या प्रकरणात आपल्याला कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे ते पाहू। नंबर एक जोड स्तंभालेख, नंबर दोन विभाजित स्तंभालेख, नंबर तीन शतमान स्तंभालेख, त्याचप्रमाणे प्राथमिक व दुय्यम सामग्री, अवर्गीकृत व वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी, संचित वारंवारता सारणी, मध्य मध्यक आणि बहुलक अवर्गीकृत वारंवारता सामग्रीसाठी। सराव संच 7.1। खालील सारणीमध्ये भारतातील ट्रक व बस यांची जवळच्या पूर्ण लाखांतील संख्या दिली आहे, त्यावरून शतमान स्तंभालेख काढा। आता या ठिकाणी या काळ्या रंगात दिसणारा हा प्रश्न आहे। आता हा प्रश्न सोडवताना पहा आपण कशा रीतीने सोडवायचा याबद्दल पाहूया। आपण वर्ष 2006-07 ट्रकची संख्या आहे 47 लाख, बसची संख्या आहे 9 लाख। आता एकूण झाली 56, या 56 लाखांपैकी 47 लाख हे ट्रक आहेत। मग आपण शतमानात रूपांतर करत असताना 47 म्हणजे 56 पैकी 47, पहा 56 लाखापैकी 47 लाख ट्रकची संख्या आहे, गुणिले 100। आता हे सोडवल्यानंतर आपण 83.92 याला म्हणतात अप्रॉक्सिमेटली इक्वल टू, म्हणजे जवळजवळ 84% या ट्रक आहेत आणि 100 वजा 84 केला तर 16% ही टक्केवारी बसची मिळते। त्यानंतर 2007-08 मध्ये भारतातील ट्रकची संख्या होती 56 लाख आणि बसची संख्या होती 13 लाख, मिळून होतात 69 लाख। हे 69 लाखापैकी 56 लाख ट्रक होते, तर 100 पैकी किती, म्हणजे शतमानात रूपांतर करू आपण, आपल्याला हे सोडवल्यानंतर मिळतात 81.15, म्हणजे जवळजवळ 81% ट्रक। मग 100 वजा 81 केल्यानंतर 19% त्या बस आहेत। त्याचप्रमाणे 2008-09 मध्ये ट्रकची संख्या होती 60 लाख आणि बसची संख्या होती 16 लाख, म्हणजे एकूण होता 76 लाख। या 76 लाखापैकी 60 लाख ट्रक, म्हणून 100 पैकी किती हे काढल्यानंतर आपल्याला 79% ट्रक आणि 100 वजा 79 म्हणजेच 21% बस मिळतात। आता ही माहिती आपण पूर्ण केल्यानंतर, ही सारणी पूर्ण केल्यानंतर आपण आलेखाकडे जायचं। आता आलेख काढत असताना आलेख कागदावर प्रत्येक स्तंभ 100% काढून घ्यायचा। सगळ्यात आधी 100% स्तंभ काढलेला आहे, पहा हा वाय अक्ष आणि हा एक्स अक्ष, याच्यावर आपण 100% स्तंभ काढले। आता 100 पैकी ट्रक पहा किती 84 आहेत, म्हणून 84% हा निळ्या रंगाने दाखवलेला आणि हा वरचा डार्क निळ्या रंगाने दाखवलेला आहे, डार्क निळ्या रंगाने दाखवलेल्या बस आहेत। आणि अशा रीतीने आपण ही दिलेली माहिती शतमान स्तंभालेखामध्ये दाखवू शकतो। या ठिकाणी दिसतात 84 हा हे बस ट्रक आहेत, या ठिकाणी एक पहा 81 ट्रक, 79 लाख या ट्रक आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी 78 लाख या ट्रक आहेत आणि उर्वरित जो आहे डार्क ब्लू कलर या बस आहेत, ते आपल्याला शतमान स्तंभालेखामध्ये दाखवता येतं। उदाहरण 2, खालील सारणीमध्ये भारतातील पक्क्या रस्त्यांची व कच्च्या रस्त्यांची माहिती दिली आहे, त्यावरून विभाजित व शतमान स्तंभालेख काढा। शतमाने जवळच्या पूर्णांकात घ्या। आता या ठिकाणी हा प्रश्न आहे, हा एवढा दिलेला आहे आपल्याला, वर्ष पक्के रस्ते लक्ष किलोमीटरमध्ये, कच्चे रस्ते लक्ष किलोमीटरमध्ये, हे आपल्याला घ्यावं लागेल। आता या ठिकाणी पहा वर्ष 2000 ते 2001 मध्ये पक्के रस्ते 14 लाख किलोमीटर बनवले गेले आणि कच्चे रस्ते 10 लाख किलोमीटर, एकूण 24 लाख किलोमीटर रस्ते बनवले गेले। मग आता आपण शतमानात रूपांतर करूया, 24 लाख म्हणजे 24 लक्ष किलोमीटर रस्त्यापैकी 14 लक्ष किलोमीटर हे पक्के रस्ते बनवले, म्हणजेच 58% पक्के रस्ते बनवले, म्हणजेच 100 वजा 58 म्हणजेच 42% हे कच्चे रस्ते बनवले। 2001
व 2002 मध्ये 15 लाख किलोमीटर हे पक्के रस्ते बनवले आणि 11 लाख किलोमीटर हे कच्चे रस्ते बनवले, एकूण 26 लाख किलोमीटर बनवले. या 26 लाखापैकी 26 लाख किलोमीटरपैकी 15 लाख किलोमीटर हे पक्के रस्ते आहेत. पुण्याचे शतमानात रूपांतर करताना 15 ÷ 26 × 100 बरोबर 57.69 म्हणजे 58% पक्के रस्ते बनवले. 100 - 58 म्हणजे 42 हे कच्चे रस्ते बनवले. 2002 व 2003 या वर्षामध्ये 17 लाख किलोमीटर हे पक्के रस्ते आणि 13 लाख किलोमीटर कच्चे रस्ते बनवले, म्हणजे एकूण 30 लाख किलोमीटर रस्ते बनवले. या 30 लाखापैकी 17 लाख किलोमीटर हे पक्के रस्ते आहेत. शतपानात रूपांतर करताना 17 ÷ 30 × 100 म्हणजे 56.66 जवळचा पूर्णांक म्हणजे 57% हे पक्के रस्ते बनवले आणि 100 - 57 म्हणजे 43% रस्ते हे कच्चे रस्ते बनवले. 2003 व 2004 मध्ये 20 किलोमीटर पक्के 20 लाख किलोमीटर पक्के रस्ते आणि 19 लाख किलोमीटर हे कच्चे रस्ते बनवले, एकूण 39 लाख किलोमीटर रस्ते बनवले. यापैकी 39 लाखापैकी 20 लाख किलोमीटर हे पक्के रस्ते आहेत, याचे शतमानात रूपांतर केल्यानंतर 52% मिळाले आणि 100 - 52 म्हणजेच 48% हे कच्चे रस्ते मिळवलेले आहेत. आता हे शतमानात रूपांतर करताना पा वाय अक्ष आहे आणि हा एक्स अक्ष. आता या ठिकाणी वर्ष आणि या ठिकाणी ही टक्केवारी आहे. प्रत्येक स्तंभ पहिला 100% काढून घ्यायचा. कच्चे रस्ते निळ्या अक्षराने दाखवलेले आहेत आणि पक्के रस्ते या ठिकाणी या ऑरेंज रंगाने दाखवलेले आहेत, भगव्या रंगाने दाखवलेले आहेत आणि प्रमाण देखील घेतलेलं आहे वाय अक्षावर. हा वाय अक्ष आहे, 1 सेंटीमीटर बरोबर 10 लक्ष किलोमीटर हे घेतलेले आहेत. आणि या माहितीप्रमाणे पहा, आता या ठिकाणी पक्के रस्ते निळा रंग 58%, हा 58, त्याच्यानंतर पुन्हा 58% म्हणजे दोन्ही स्तंभ समान आहेत पहा, त्याच्यानंतर 57%, 57% पक्के रस्ते आणि इथं 52% पक्के रस्ते या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि अशा रीतीने हे पक्के रस्ते दाखवलात की राहिलेला भाग हा कच्च्या रस्त्यांचा असतो. आता याच्यातच आपल्याला विभाजित स्तंभालेख पण दाखवायला सांगितले. विभाजित स्तंभालेख दाखवताना या दोन कॉलमची गरज नाही. आता या ठिकाणी फक्त हा एक कॉलम आपल्याला घ्यावा लागतो विभाजित करत असताना. आता 14 + 24 बरोबर 24, 14 + 10 बरोबर 24 म्हणून आधी हा 24% संपूर्ण स्तंभ करायचा. आणि या ठिकाणी आपण पहा हिरवा रंग आहे तो पक्क्या रस्त्यासाठी घेतलेला आहे आणि या ठिकाणी पक्का रस्ता आहे 14 लाख किलोमीटर. या ठिकाणी हा 14 लाख किलोमीटर हा पक्का रस्ता दाखवलेला आहे आणि या 24 पैकी उर्वरित जो आहे तो कच्चा रस्ता, कच्चा रंगा रस्ता निळ्या रंगाने दाखवलेला आहे पहा. नेक्स्ट नंबर 2, 2001 - 2002 मध्ये पहा, 2001 आणि 2002 मध्ये 15 लक्ष किलोमीटर पक्के रस्ते आणि 11 लक्ष किलोमीटर हे कच्चे रस्ते. आता याच्यामध्ये त्यांची बेरीज केलं तर 26 लक्ष किलोमीटर येतात. मग हे 26 पर्यंत एक स्तंभ आधी करायचा आणि 26 पैकी 15 पुन्हा 15 पर्यंतचा जो स्तंभ आहे एवढा या ठिकाणी रेषा काढायची. आणि हा पहा पक्का रस्ता ग्रीन कलरने दाखवलेला आहे, शेवाळी कलर म्हणा किंवा ग्रीन कलर म्हणा आणि दाखवलेला आहे आणि उर्वरित आहे तो कच्चा रस्त्याचा. 2002 व 2003 मध्ये 17 + 13 पहा 30 लक्ष किलोमीटर, पुन्हा 30 पर्यंत आधी स्तंभ दाखवा आणि त्याच्या 30 पैकी 17 लक्ष किलोमीटर हा कच्चा रस्ता आहे, म्हणून हा 17 पर्यंत दाखवलेला आहे आणि उर्वरित हा कच्चा रस्ता. त्याचप्रमाणे 2003-2004 मध्ये 20 लक्ष किलोमीटर पक्का आणि 19 लक्ष किलोमीटर हा कच्चा रस्ता आहे, एकूण 39, म्हणून हा स्तंभ
एकूण 39 किलोमीटर लक्ष किलोमीटर पर्यंत दाखवला, त्याच्यापैकी 20 लक्ष किलोमीटर हा पक्का रस्ता आहे, म्हणून हा पक्का रस्ता 20 पर्यंत दाखवला आणि उर्वरित जो आहे तो कच्चा रस्ता आहे. आणि अशा रीतीने ही आपल्याला ही माहिती दिलेली होती. या माहितीच्या आधारे आपण शतमान स्तंभालेख आणि विभाजित स्तंभालेख या ठिकाणी दाखवू शकतो. उदाहरण 3, कृती खालील सारणीमध्ये विविध राज्यांतील प्रत्येक मुलग्यामागे असणारी मुलींची संख्या दिली आहे, त्यावरून दिलेल्या सारणीमधील रिकाम्या चौकटी भरा. ही कृती पत्रिका आहे, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. तर या ठिकाणी पाहूया, या ठिकाणी राज्य दिलेले आहेत, मुलग्यांची संख्या दिलेली आहे, मुलींची संख्या दिलेली आहे, हा दिलेला प्रश्न. आता याच्यावरून पहा आपण, आता आपल्याला शतमान स्तंभालेख काढायचा असेल तर आधी मुलांची आणि मुलींची एकूण संख्या किती बेरीज करावी लागेल. ही आसाम 1960 होता. आता 1960 एकूण मुला एकूणपैकी 1000 मुलगे आहेत, म्हणून त्याला 100 न गुणला आता शतमानात रूपांतर होईल. 51% मुलगे आहेत. मग 100 वजा 51 बरोबर 49 हे मुलींचं शतमान आहे किंवा टक्केवारी आहे. बिहार 1000 मुलगे, मुलींची संख्या 840. 1840 ही एकूण संख्या झाली. 1840 पैकी 1000 मुलगे असतील तर मुलांची टक्केवारी काढताना 1000 छेद 1840 × 100 केला की आपल्याला 54.34, म्हणजेच ही जवळच्या पूर्णांकात म्हटलेले त्यांनी 54% मुलगे आणि 46% मुली, म्हणजे 100 वजा 54. पंजाब 1000 मुलग्यामागे मुलींची संख्या 900, म्हणजे 1900 एकूण झाले. एकूणपैकी एकूण 1900 पैकी 1000 मुलगे गुणिले 100 बरोबर 52.63, म्हणजे हे 53 मिळाले आणि 100 वजा 53 बरोबर 47. केरळ 1080 मुली आहेत, म्हणजे एकूण 2080 पैकी मुलगे 1000, म्हणून या ठिकाणी 1000 न गुणला तर आपल्याला 48 मिळाले, म्हणजेच मुलांची संख्या केरळमध्ये 48%, 100 वजा 48 म्हणजे 52% मुली आहेत. महाराष्ट्र 1000 मुलग्यामागे 900 मुली आहेत, म्हणजे 1900 1000 भागिले 1900 × 100 बरोबर आपल्याला हे 52 मिळतात. म्हणजे या संख्या पूर्णांकातल्या या ठिकाणी मुलग्यांचे शतमान प्रमाण आणि मुलींचे शतमान प्रमाण हे या ठिकाणी या चार्टमध्ये लिहिलेले आहेत, कारण आपल्याला याच्यावरनं शतमान स्तंभालेख काढायचा आहे. या शतमान स्तंभालेखामध्ये बघा, या ठिकाणी ऑरेंज कलर जो आहे भगवा रंग, तो भगवा लालसा रंग आहे, तो मुलगी दर्शवण्यासाठी आणि निळा रंग मुलांसाठी दाखवलेला आहे. आता पहिल्या याच्यामध्ये पहा, प्रत्येक स्तंभ शतमान स्तंभालेख काढत असताना प्रत्येक स्तंभ 100 पर्यंत काढणं गरजेचं आहे. 100 पर्यंत सगळे स्तंभ काढलेले आहेत प्रत्येक राज्यासाठी. आता या ठिकाणी निळा रंग म्हणजे मुलगा, मुलगा किती, मुलं किती आहेत, 51%. पहा या ठिकाणी 51% मुलगे आहेत. दुसरं राज्य आहे बिहार, बिहारमध्ये मुलांची संख्या आहे 54%. पंजाबमध्ये मुलांची संख्या 53%. केरळमध्ये आहे 48% मुलांची संख्या आणि महाराष्ट्र आहे 52%. अशा रीतीने ही मुलांची टक्केवारी आणि उर्वरित राहिलेला भाग हा मुलींचा आहे. म्हणजेच मुलींची टक्केवारी आसाममध्ये आहे 49%, त्यानंतर बिहारमध्ये 46%, पंजाबमध्ये 47%, त्यानंतर केरळमध्ये 52% आणि त्यानंतर महाराष्ट्रात 48%. मग याच्यावर निष्कर्ष आपल्याला विचारलेले आहेत, त्या निष्कर्षाचे पहा उत्तर या ठिकाणी आहेत. आसाम, बिहार, पंजाब व महाराष्ट्र या राज्यात मुलींची टक्केवारी अधिक आहे, मुलांची टक्केवारी अधिक आहे आणि केरळमध्ये मुलींची संख्या अधिक आहे. याच्यावर निष्कर्ष काढायला सांगितलेले होते आपल्याला, बघा निष्कर्ष काढून चर्चा करा. मग याच्यावर लक्षात आलंच असेल की हे सगळे कॉलम बघा निळ्या रंगाचे, हे फक्त केरळ सोडून सगळ्यांचे 50% जास्त आहे, म्हणून याच्यावरून आपण हे निष्कर्ष काढलेले आहेत, केरळमध्ये मुलींची संख्या अधिक आहे आणि बाकी राज्यामध्ये मुलांची संख्या अधिक आहे किंवा टक्केवारी अधिक आहे.